आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातील अडकलेल्या मजुरांची आजची संख्या जी होती ती 28,314 एवढी होती. या सर्व मजुरांनी आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीने आपापल्या स्वगृही जाण्यासाठी अर्ज केलेले होते. त्यापैकी 19,220 व्यक्तींना या ठिकाणी एकूण पासेस देण्यात आलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांमध्ये जाणारे 9,094 व्यक्तींचे पासेस देण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व सीपी ऑफिसकडून सुरू आहे. इतर राज्यातील जे मजूर आपल्या जिल्ह्यामध्ये अडकलेले होते त्यांची एकूण संख्या आहे 22,841. या व्यक्तींपैकी आतापर्यंत 3,932 इतक्या व्यक्ती आपल्या स्वगृही गेलेल्या आहेत. या ठिकाणी या व्यक्तींना जाण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने 2 ट्रेन सोडलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली ट्रेन 9 तारखेला सोडण्यात आलेली होती पंढरपूर ते तामिळनाडू. यामधून 981 प्रवासी आपल्या घरी गेलेले आहेत. दुसरी ट्रेन आज दिनांक 14/5 कुर्डुवाडीपासून सोडण्यात आलेली आहे लखनौपर्यंत. यामध्ये 1,236 हे उत्तर प्रदेशचे जे लेबर्स आहेत ते या ठिकाणी रवाना झालेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या आकडेवारीनुसार या ठिकाणी सोलापूरमधून उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी अजून 2 ट्रेनचं आपण नियोजन केलेले आहे. त्यामध्ये एकूण 1,238 आणि 1,361 एवढे मजूर समाविष्ट होत आहेत. सोलापूर जिल्ह्यामधून बिहारचे जे मजूर आहेत त्यांच्यासाठी देखील एका ट्रेनचं नियोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये 1,376 मजुरांना आपण त्यांच्या गावाकडे रवाना करणार आहोत. सोलापूरमधून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या 1,314 एवढ्या प्रवाशांसाठी एका ट्रेनचं आपण नियोजन केलेलं आहे. त्याची देखील आम्ही संबंधित राज्याकडे त्यांची एनओसी मागितलेली आहे. ती एनओसी प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. हे जे मजूर आहेत हे वेगवेगळ्या आपल्या जिल्ह्यामधील शेल्टर कॅम्पमध्ये देखील 3,290 एवढे राज्यातील मजूर अडकून पडलेले होते. त्यापैकी बरेचसे मजूर गेलेले आहेत. आज साधारण 1,000 दरम्यान फक्त हे मजूर आता आपल्या शेल्टर कॅम्पमध्ये शिल्लक आहेत. या महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रोटोकॉलनुसार सर्व जे मजूर आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करणं आवश्यक आहे. मी या ठिकाणी असे आवाहन करतो की ज्या मजुरांना आपापल्या स्वगृही जायचं आहे त्यांनी आज देखील आपले covid19.mhpolis या वेबसाईटवरती जाऊन आपली नावनोंदणी करावयाची आहे. जे व्यक्ती या वेबसाईटवरती जाऊन आपली नावनोंदणी करते त्यांचे एकत्रित डाटा आमच्याकडे या ठिकाणी तयार होत आहे व त्यानुसार त्यांना त्यांच्या स्वगृही पाठविण्यासाठी आयदर ट्रेन किंवा बसचं नियोजन या ठिकाणी प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. ज्या व्यक्तींनी नावनोंदणी केलेली आहे आणि त्यांची यादी आम्ही त्या संबंधित राज्याला पाठवल्यानंतर त्या राज्याकडून संबंधित मजूर पाठवण्यासाठी आम्हाला परवानगी दिली जाते. त्यानंतर आपण जे रेल्वे मंत्रालय आहे त्यांच्याशी संपर्क करून खास ट्रेन त्या ठिकाणी सोडण्यात येत आहेत. त्यांची नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.